दरम्यान शिवसेनेला एक मोठा धक्का बसला, विशेषतः ठाकरे गटाची साथ सोडून तब्बल शिवसेनेचे 12 खासदार हे आता शिंदे गटासोबत गेलेले आहेत, त्यामुळे लोकसभेमध्ये शिवसेनेला एक मोठा धक्का बसला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 12 खासदार आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुद्धा एनडीएची साथ देणार आहेत. शिवसेनेच्या 12 खासदारांसह मुख्यमंत्री जे 2.5 वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आता झाल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी बोलताना त्यांनी राहुल शेवाळे यांचा गटनेता आणि भावना गवळी यांचा उल्लेख मुख्य प्रतोद म्हणून केला. राज्यातील जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केल्याचं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. केंद्राचा राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळेजी आमच्या मुख्य प्रतोद भावनाताई गवळी सर्व 12 खासदार जे आहेत आपले त्यांनी आज लोकसभा स्पीकरकडे पत्र दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचं पत्र दिलेलं आहे, कारण आम्ही शिवसेना भाजप युती जी आमची प्रिपोल अलायन्स होता त्या निवडणुकीमध्ये आम्ही जी सार्वत्रिक निवडणूक लढलो ते एकत्र लढलो होतो आणि गेल्या महिनाभरामध्ये आम्ही तो निर्णय घेतला. जे 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आम्ही शिवसेना भाजप युतीचं सरकार जे सर्वसामान्य लोकांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनतेच्या मनामधलं असलेलं सरकार आम्ही स्थापन केलं. जे प्रलंबित जे आमचे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचा निर्णय असेल. जे लोकहिताचे निर्णय आम्ही आमचं सरकार घेत आहे आणि केंद्र सरकारचं देखील त्याला म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदय असतील, गृहमंत्री असतील, प्रधानमंत्री महोदयांनी देखील पूर्ण पाठिंबा महाराष्ट्रातल्या सरकारला दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एकत्र येऊन काम करतं तेव्हा त्या राज्याचा उत्कर्ष आणि विकास मोठ्या वेगाने होत असतो. नाही नाही ऐका ऐका, त्याच्या बाबतीमध्ये आमचे गटनेते बोलतीलच, दबाव आहे काय आहे तो, परंतु मी सांगतो आणि आणखी कोणी बोललं असतं या विषयावर तर त्याची दखल घेण्यासारखं होतं, पण जे सकाळी रोज मॅटिनी शो आता बंद झाला आहे पूर्वीचा. यानंतर आपण थेट दिल्लीला जातोय, राहुल शेवाळे बोलतायत. पक्षप्रमुख आणि त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळचे यांची बैठक अजित पवार आणि अशोक चव्हाण आणि त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब यांची बैठक होती आणि त्या बैठकीनंतर उद्धव साहेबांनी एक तास देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींशी चर्चा केली आणि त्यावेळी युतीची संपूर्ण बोलणी झाली आणि त्यांनी त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की त्यांनी मोदीजींना वचन दिलं होतं की येणाऱ्या कालावधीत आपण युती करूया, परंतु दुर्दैवाने जुलैमध्ये अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये 12 भारतीय जनता पार्टीच्या आमदारांवर कारवाई झाली, त्यांची निलंबनाची कारवाई झाली, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले. 2-3 वेळा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब मुंबईत आले, महाराष्ट्रात आले, प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री त्या ठिकाणी जायला पाहिजे, ते त्यावेळी गेले नाही, त्याची नाराजगी आदरणीय मोदी साहेबांच्या मनात होती. त्यामुळे पक्ष भारतीय जनता पार्टीचं पक्षश्रेष्ठी कुठेतरी नाराज होतं आणि ती नाराजगी दूर व्हावी याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करतो, त्यांनाही विनंती करतो की नाराजगी दूर झाली पाहिजे. आपण त्यांना शब्द दिला होता परंतु आपल्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स झाला नाही, परंतु ह्या गोष्टीतून काही मार्ग निघत नव्हता म्हणून आम्ही सर्व खासदारांनी विनंती केली की 2024 जर निवडणूक लढवायची असेल तर हिंदुत्वाचा मुद्दा असेल, वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार जर पुढे न्यायचे असेल आपल्याला सर्वांना तर भाजपाबरोबर युती करायला पाहिजे. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकाला अडचण